सतसुरांचा सूत्रधारा सतसुरांचा सूत्रधारा छुम छुम नाचत ये ओंकारा सतसुरांचा सूत्रधारा छुम छुम नाचत ये सुरांचा सूत्रधारा चुम चुम नाचत ये ओंकारा सात सुरांचा सूत्रधारा चुम चुम नाचत ये ओंकारा सात सुरांचा सूत्रधारा चुम चुम नाचत ये ओंकारा सात सुरांचा सूत्रधारा चुम चुम नाचत ये ओंकारा हो विठ्ठल शाहीर करी मन धर सभा रंगणी दे रंग भरणी सभा रंगणी दे रंग भरणी हो तुझाच स्मरणी आलो चरणी तुझाच स्मरणी हे हे तुझाच स्मरणी आलो चरणी पराभव खल संहारा पराभवाचा खल संहारा सात सुरांचा सूत्रधारा चुम चुम नाचत ये ओंकारा सात सुरांचा सूत्रधारा चुम चुम नाचत ये ओंकारा हा गण लिहिला होता बाबाने आणि संगीतबद्ध देखील बाबानेच केला होता. याची खासियत म्हणजे अगदी पारंपरिक पद्धतीनं हा गण बाबाने बांधला होता. आज बाबांबद्दल आपण बोलतोय कारण हा त्याचा 89वा जन्मदिवस आहे. बाबा 8 वर्षाचा असताना यादव मामाने त्याला बेंजो आणून दिला आणि त्या बेंजोवरचं पहिलं गुजराती गीत तो वाजू लागला. तालियो ना ताले मारी गरबे घुमी गाय रे पूनम निरात विपूनम निरात असंख्य पैसे लोक त्याला एक आणि दोन आणि देत असत. त्याच्या बेंजोवर खुश होत असत. बाबाचं पहिलं पदार्पण रंगमंचावर नायगावच्या त्या चाळीमध्ये झालं कृष्णाच्या अवतारानं. तिथून बाबाला लोककलेचा छंद जडला. जसा मोठा झाला बाबानं नोकरी पत्करली. सेंट्रल टेलिग्राम ऑफिसमध्ये बाबा नोकरी करू लागला तारवाल्याची. तिथं त्याला अनेक लोक भेटले. शम्स लखनवी नावाचा त्याचा एक मित्र होता जो उर्दू आणि भोजपुरी गीत लिहायचा. सेंट्रल टेलिग्राम ऑफिस हे असं होतं की तिथनं लोककलेच्या स्पर्धेसाठी ही मंडळी प्रांतात जाऊन भारतातल्या विविध प्रांतात जाऊन लोककलेची स्पर्धा असायची आणि त्या स्पर्धेमध्ये बाबा महाराष्ट्राला प्रत्येक वर्षी पारितोषिक घेऊन यायचा. असं सलग 5 वर्ष बाबानं महाराष्ट्राला त्या प्रांतांमध्ये पहिलं पारितोषिक मिळवून दिलं. ओरी धान के खेत में ओरी धान के खेत में आई रे गुजरिया बरसे कारी बदरिया बरसे कारी बदरिया बरसे कारी बदरिया हो पी को ढूंढे निकरी घर से पी को ढूंढे निकरी घर से सर पे लेके गगरिया हो बरसे कारी बदरिया बरसे कारी बदरिया हो धान के खेत में आई गुजरिया
ओढे दानी चुनरिया हो बरसे कारी बदरिया, बरसे कारी बदरिया, बरसे कारी बदरिया। हे भोजपुरी अंगातलं गाणं आपण ऐकलं, शम्स लखनवी यांनी लिहिलेलं आणि बाबाने संगीतबद्ध केलेलं। जेव्हा हे सादर झालं तेव्हा मन्नादाने त्यांच्या पाठीवर हात मारला आणि म्हणाले, भाय आपने बहुत ऊंचा गाया, अभी मुझे आधा सूर ऊपर करके गाना पड़ेगा। हा आशीर्वाद बाबांना मन्नादाने दिला। पुढे बाबांची कथा अशी आहे की त्याच कार्यक्रमामध्ये GPO से अधिकारी आले होते, ते म्हणाले, उमप साहब आपने बहुत अच्छा गाया, क्या आपने कभी HMV में ट्राई किया है? बाबा म्हणाले, हाँ मैं 7 साल तक HMV में जाता रहा, मगर किसी ने मुझे पूछा नहीं। एक मिनट, HMV से तिकडे अधिकारी आले होते, त्यांना बोलवून घेतलं, आप आएंगे जरा, ये हमारे विठ्ठल भाई, आपने इनका आवाज सुना है? ते म्हणाले, हो। ते म्हणाले, मी यांचा आवाज ऐकला, खूप छान आहे, तर आप इनको HMV में गवा सकते हैं? तर HMV ची जी मंडळी होते ते म्हणाले, हो लगेचच। आणि बाबांना दुसऱ्या दिवशी HMV मध्ये बोलून घेतलं आणि बाबांच्या आवाजात पहिलं महाराष्ट्र गीत रेकॉर्ड झालं। ते गीत आता माझ्याजवळही नाही आहे, ते कुठेच रेकॉर्ड नाही आहे, पण दुसरं गीत जे खूप फेमस झालं, Evergreen, ते म्हणजे फू बाई फू फुगडी फू दमलास काय माझ्या गोविंदा तू। या गीताची कथा अशी आहे की बाबानं ते गीत ते भारूड एका ठिकाणी आणलं, पण त्याची चाल बाबा विसरले होते। मग ते मधुकर पाठकांकडे घेऊन गेले HMV मध्ये। पाठक दादा, मला हे गाणं भेटलंय, हे भारूड भेटलंय आणि मला असं वाटतं आपण हे करूया। तर दादा म्हणाले, ठीक आहे आपण करूया, पण बाबा म्हणाले, मी त्याला जुजबी चाल लावली आहे, आपण त्याला चांगला आकार द्यावा। आणि हे गाणं रेकॉर्ड झालं, पण आदल्या दिवशी बाबाची कव्वालीचा कार्यक्रम असल्यामुळे बाबा ते कव्वालीचा कार्यक्रम करून 9 वाजता स्टुडिओत पोहोचल्यानंतर आवाज बसला होता। आवाज बसलेल्या आवाजात बाबा म्हणाले, अरे माझा पाठक दादा आवाज बसला आहे, आपण कसं रेकॉर्ड करू शकतो? पाठक दादा म्हणाले, काही आम्हाला वाटत नाही, आपण रेकॉर्डिंग स्टुडिओत जा, आपण रेकॉर्ड करू। हे जे फू बाय फू आपण Evergreen गाणं ऐकताय, ते बसलेल्या आवाजात रेकॉर्ड झालेलं गीत, जे 25 राष्ट्रात पहिलं पारितोषिक बाबानं लंडन कॉर्क आयर्लंडमध्ये फू बाय फू यानं तिकडच्या फॉरेनर्सना नाचवलं, गोऱ्यांना नाचवलं आणि लता दिदींना नाचवलं, ते गीत फुगडी फू आन दमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू। फू बाई फू फुगडी फू दमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू। आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाराचा वेळू, आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाराचा वेळू, आत पोकळ बाहेर पोकळ, आत पोकळ बाहेर पोकळ, आत पोकळ बाहेर पोकळ। ओ बचल, ए तुझं बंद कर ना, काय लावले मग आता ना पोकळ पोकळ, काय आहे पोकळ? अरे वत्सा, पोकळ तुला समजलं नाही वाटतं? अजिबात नाही, 4 महिने घरात होतो, काही कळलं नाही। 4 महिन्याच्या लॉकडाऊन मध्ये तुझं सगळं पोकळ झालेलं दिसतंय। आता कुठं संधी मिळाली? तुझा वरचा मजला भी पोकळ झालेला दिसतोय गड्या। अरे बाबा, पोकळ ही काष्ट्याची माळ, ही ढोलकी, हा ध्वनिक्षेप, अरे इतकंच नव्हे तर हे विश्व सुद्धा पोकळ आहे। हे विश्व देखील पोकळ, पोकळ सगळं ठीक आहे हो, पण भरीव काय म्हणायचं? भरीव, अरे राजा, भरीव म्हणजे जी 24 तासच्या रसिकाचं प्रेम आणि बाबावर ज्यानं आतोनात प्रेम केलं त्यांचं प्रेम भरीव आहे। आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाराचा वेळू, आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाराचा वेळू, अन म्हातारपणी आणि म्हातारपणी नवरा केला तोही पोर खेळू। आता फुगडी फू फू बाई फू फुगडी फू दमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू। फू बाई फू फुगडी फू दमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू। आणि दमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू। आणि दमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू। हरी हरी लई नई लई हे दे थोरी दे आगो कोलिन बाय नना चिंबोरी दे। लई नई लई हे दे थोरी दे
आगो कोलीन बाय मनाची बोरी दे आगोया सांचे पारा भाव सांग जरा दे बेगुन दे मना जाऊं दे घरा या सांज परा आगो भाव सांग जरा दे बेगुन दे मना जाऊं दे घरा सांगली सांगली मैं दुनशी साजुरी देना ले नए ले दे तोरी दे आगो कोलिन बाय मना चिंबोरी दे ले नए ले दे तोरी दे आगो कोलिन बाय मना चिंबोरी देना गो बाबाचा सहवास यशवंत देवान बरोबरचा खूप आधीपासूनचा म्हणजे मला असं वाटतं की 1962-63 पासून हा संबंध बाबाचा यशवंत देवान बरोबर आला तो कसा एक दिवशी बाबांना बोलावून घेतलं आणि सांगितलं की विठ्ठलराव आपल्याला गोंधळ रेकॉर्ड करायचे आहेत बघा तर बाबा म्हणाले हो ठीक आहे दादा मला तुम्ही गाणी द्या गोंधळाची मग आपण रेकॉर्ड करू नाही म्हणे आपल्याला ती गाणी पारंपरिक गाणी तुम्ही घेऊन या आणि आपण दोन एक जोगवा आणि एक गोंधळ आपण रेकॉर्ड करायचं आहे बाबाने शेवटी विचार केला की हे आपण लिहायचं आणि आमच्या नायगावच्या त्या खिडकीच्या बाहेर येरझऱ्या मारत रात्रीच्या 3 माझा बाबा गाणं लिहित होता दुसऱ्या दिवशी 9 स्टुडिओत पोहोचले आणि यशवंत म्हणाले हा विठ्ठलराव दाखवा गाणी आणलीत का तुम्ही चला आपण रेकॉर्ड करूया बाबा म्हणाले घाबरत घाबरत बाबांनी 2 पुढे केली बाबा म्हणाले देवसाहेब ही गाणी आहेत जरा बघा बरं मग याच्या चाली वगैरे तुम्ही काही पारंपरिक असतील नाही बाबा म्हणाले मला जुजबी चाली मी त्याला लावलेल्या आहेत तुम्हाला मी ऐकवतो तर ते गाणं झालं ते गाणं त्या रिहर्सलमध्ये बाबांनी त्या चाली ऐकवल्या हो हो याच चाली करतो आणि हीच आपण 2 गोंधळाची गाणी करतो पण देवसाहेब मला काहीतरी सांगायचं आहे आता काही सांगू बिंगू नका म्हणा आता गप्प बसा हे गाणं रेकॉर्ड होऊ द्या गाणं रेकॉर्ड झाल्यानंतर बाबा म्हणाले की देवसाहेब मला तुम्हाला काही सांगायचं आहे म्हणजे बोला की देवसाहेब असं झालं देवदादा की मला पारंपरिक गीतं भेटली नाही अहो मग हे काय म्हणे अहो मी ही स्वतः लिहिली आणि संगीत केलंय अरे बापरे म्हणे विठ्ठलराव मला तुम्ही आधी जरी सांगितलं असतं तरी आपण हे रेकॉर्ड केलं असतं दादा म्हणाले हे पारंपरिकतेच्या पलीकडचं गीत तुम्ही लिहिलेलं आहे हा इतका पारंपरिक आणि अस्सल बाज या जोगव्यातला आणि गोंधळातला तुम्ही लिहिला आहे की याला कोण बोलणार की हे पारंपरिक नाही आहे म्हणून आणि तेव्हापासून देवांची आणि त्यांची घट्ट मैत्री झाली तो जोगवा तो गोंधळ होता ऐकूया आने जोगवा मागते मी मागते जोगवा जोगवा मागते मी मागते जोगवा हिरवी आंबाची काकण द्यावा नारळ हिरवा खण हिरवी आंबाची काकण द्यावा नारळ हिरवा खण आन परडीत अन घाला याव अन परडीत घाला याव हळद कुंकू मागवान जोगवा मागते मी मागते जोगवा जोगवा मागते मी मागते जोगवा नमोदी माया भगवती अनादि सिद्धी मूळ प्रकृती महालक्ष्मी त्रि जगती माया दारुघे 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 दारू घडबया ता दारू घडबया 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 हे मी आता जे गातोय ते ज्ञानेश्वर माऊलीनं त्या माऊलीनं लिहिलेला गोंधळ आहे पण त्याला जोडून हा बाबा आमचा गायचा म्हणून मी हे आता तुमच्यासमोर गातोय आणि त्याला जोडून त्यानं लिहिलेला गोंधळ मी आपल्यासमोर सादर करणार आहे
आन दारू घडबया ता दारू घडबया हे दारू घडबया ता दारू घडबया दारू घडबया ता दारू घडबया दारू घडबया ता दारू घडबया अलकुर भवानी दारू घडबया दारू घडबया ता दारू घडबया दारू घडबया ता दारू घडबया आन माहूर लक्ष्मी दारू घडबया दारू घडबया दारू घडबया ता दारू घडबया आन देलन लक्ष्मी दारू घडबया दारू घडबया ता दारू घडबया दारू घडबया ता दारू घडबया माझ्या आईचा गोंधळ आईच्या कामाला अप्सरा इंद्राची आईची आंघोळ साता समिंद्राची आन लुगड धरतीच आबाळाची जोळी आन काळ्या ढगाच काजळ आईच्या डोळी आन आईच्या नथीला चांदण्याचं मोती आन आईच्या आरतीला चंद्र सूर्य ज्योती आन आईचा दरबार नौकंड फिरती मोठी आन आईच्या शिवला द्याव तेहतीस कोटी असा थाट आई निर्मळ आणि अठ्ठल बाळाला आईचं माझ्या आईचा गोंधळ आईचा गोंधळ बोलतालावर संभळ बोलतालावर संभळ उध 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 बाबाचा आणखी एक सखा आणि आणखी एक जीवाभावाचा बंधू होता, त्याचा मित्र होता, आणि ते म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके असे शाहीर सम्राट अण्णाभाऊ साठे. बाबांचा सहवास त्यांच्यासोबत अगदी चिरागनगरपासूनचा सतत. अण्णा बाबांच्याकडे म्हणजे नायगावला, चिरागनगरहून पायी चालत नायगावला बाबांना भेटायला यायचं, इतका त्यांचा स्नेह होता. बाबांनी अनेक रचना बाबांकडनं अण्णाभाऊंकडनं शिकल्या. लोकसंगीताचे अनेक प्रकार अण्णांकडनं शिकायला मिळाले. अमरशेख आणि अण्णा यांची संयुक्त महाराष्ट्रापासूनची जोडी आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची भतिया काहिली, अमरशेखांनी अजरामर केलं. पण अमरशेखांनंतर आणि संयुक्त महाराष्ट्रानंतर खऱ्या अर्थानं माझा बाबा म्हणून नाही तर खऱ्या अर्थानं ती जर ती ज्वलंत ठेवली, ती जागृत ठेवली, ती मनामनात घराघरात पोहोचवली, अगदी 50 वर्ष सतत सातत्याने बाबा गात होता ती छक्कड, ती लावणी. माझी मैना माझी महिना गावाकडे राहिली, माझी महिना गावाकडे राहिली आणि माझ्या जीवाची भतिया कायली. माझी महिना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची भतिया कायली. माझी महिना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची भतिया कायली. माझी महिना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची भतिया कायली. गरिबीने हो गरिबीनं ताटातूट केली आम्हा दोघाची. झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची, वेळ होती ती भल्या पहाटेची. बांधाबांध झाली बाकर तुकड्याची, घालवीत निघाली माझी मैना चांदी शुक्राची. गावंदरीला येताच कळी कुमिजली तिच्या मनाची. शिकस्त केली मी तिला पत्राची वचनाची, दागिन्यानं म्हणून काढायची बोली केली शिंदीशाही तोड्याची. अन साज वज्रटी गळ्यात माळ पुतळ्याची, कानात गोखर दंडात येळन नाकात न सर्जाची. अन परी उमली नाही अन कळी तिच्या अंतरीची. मैना खचली मना खचली मना मैना खचली मना. ती हो रुसली डोळ्या ती हो रुसली डोळ्या. नाही हसली गाला नाही हसली गाला. हात उंचावून उभी राहिली हात उंचावून उभी राहिली माझ्या जीवाची भतिया कायली. माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची भतिया कायली. माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची भतिया कायली.
माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची वती अकायली भीमाईच्या वासराचा रामजीच्या लेकराचा पाय गुणे असा भारी हे जागा केला जग जेठी गा झाला उजेड हा थोरे अन त्याला तो केड आवाळ दुबळ्याला आले बळ हे खुंगराची बाजी काठी गा जलमला हे जलमला अन जलमला भीम बाळ भीमाईच्या हरी हरी